महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याच्या आरोपातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळाला क्लीन चिट मिळाली आहे। याविषयी प्रतिक्रिया देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलाच टोला लगावला। कोणतीही माहिती न घेता टीका करण्याची आमदार पाटील यांना सवय आहे। खरं तर चंद्रकांत दादांना सहकार बांधकाम आणि महसूल खातंही कळालं नाही अशी बोचरी टीका आमदार मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केली। महाराष्ट्र राज्य शिखर बँकेतील कर्ज वितरण आणि घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजला होता, त्या कारणावरून तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त झालं होतं। आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी मार्फत या घोटाळ्याची चौकशी झाली। या कारणावरून तत्कालीन मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये बऱ्याच वेळा कलगीतुरा रंगला होता। आता या घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संचालक मंडळाला क्लीन चिट मिळाली आहे। याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार मुश्रीफ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना चिमटा काढला। कोणतीही माहिती न घेता चंद्रकांत पाटील यांनी आरोप केले। मंत्री असताना चंद्रकांतदादांना सहकार बांधकाम आणि महसूल खातंही कळलेलं नाही अशी बोचरी टीका त्यांनी केली। या माणसाला 3-3.5 वर्ष सहकार खातं होतं ते कळालं नाही, बांधकाम खातं कळालं नाही, महसूल तर कळालंच नाही। आता माझी त्याला विनंती आहे की 3.5 वर्षामध्ये MEC बँक असेल, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती ETT असेल किंवा ते 10 वर्षाचा अध्यादेश असेल पूर्वलक्षी प्रभाव आहे, त्यासाठी तिने 5 वर्षे घालवली आपली मंत्रिपदाची, तरी काय त्याला हातात यश आलं तरी समजून घेतलं पाहिजे काय आहे। चंद्रकांतदादांनी अभ्यास करून बोलणं गरजेचं आहे असा टोलाही त्यांनी लगावला। सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात ठाकरे घराण्याची बदनामी करण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपानं 80,000 फेक अकाउंट काढल्याचं उघडकीस आल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं।